चला या व्हिडिओमध्ये संख्यांशी संबंधित काही खेळ खेळूया आपल्या मनात कोणतीही एक दोन अंकी संख्या घ्या आता या संख्येचे अंक उलटे करा आता नवी संख्या आधीच्या संख्येत मिळवा प्राप्त झालेल्या संख्येला अकराने भागा आता आपल्याला बाकी शून्य प्राप्त झाली असेल हो ना हा खेळ कसे काम करतो ते जाणून घेऊया समजा आपण दोन अंकी संख्या त्रेसष्ट निवडली आहे आता या संख्येच्या अंकाचे स्थान बदलून आपल्याला छत्तीस ही संख्या मिळेल आता आधीच्या संख्येमध्ये नवीन संख्या मिळवल्यास आपल्याला त्रेसष्ट अधिक छत्तीस बरोबर नव्याण्णव मिळेल आता जेव्हा आपण नव्याण्णव ला अकराने भागले तर आपल्याला भागाकार नऊ आणि बाकी शून्य मिळेल त्याचप्रमाणे हा खेळ सर्व दोन अंकी संख्यांसाठी वैध असेल हे का घडले हे आता समजून घेऊया समजा ए बी ही एक संख्या आहे ज्यामध्ये ए दशक स्थानी आहे आणि बी एक स्थानी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की आपण ए बी चे विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म दहा गुणीले ए अधिक बी असे लिहू शकतो जेव्हा आपण अंकांच्या स्थानांची अदलाबदल करतो तेव्हा आपल्याला बी ए संख्या मिळते ज्यामध्ये बी दशक स्थानी आहे आणि ए हा एकक स्थानी आहे आपण सर्वसाधारणपणे बी ए चे विस्तारित रूप म्हणजे एक्सपांडेड फॉर्म दहा बी अधिक ए लिहू शकतो चला ए बी आणि बी ए ची बेरीज करू बेरीज केल्याने आपल्याला अकरा गुणीने कंसात बी अधिक ए मिळेल हे विधान पाहून आपल्याला कळेल की बी ए आणि बी यांची बेरीज नेहमीच अकराच्या पटीत असते म्हणून जेव्हा या बेरजेला अकराने भागले जाते तेव्हा बाकी शून्य असेल हा खेळ कसे काम करतो हे आपल्याला आता समजले असेल चला दुसरा खेळ खेळूया आपल्या मनात कोणतीही एक दोन अंकी संख्या घ्या आता या संख्येचे अंक उलटे करा आता नवी संख्या आणि आधीची संख्या यातील मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आता प्राप्त संख्येला नऊ ने भागा आता आपल्याला बाकी शून्य प्राप्त झाली असेल हो ना हा खेळ कसे काम करतो ते जाणून घेऊया समजा आपण दोन अंकी संख्या अठ्ठावीस निवडली आहे आता या संख्येतील अंकांची अदलाबदल करून आपल्याला ब्याऐंशी संख्या मिळेल आता ब्याऐंशी मधून अठ्ठावीस वजा केल्यावर आपल्याला चोपन्न मिळेल आता चोपन्नला नऊ ने भागल्यास आपल्याला भागाकार सहा आणि बाकी शून्य मिळेल त्याचप्रमाणे हा खेळ सर्व दोन अंकी संख्यांसाठी वैध असेल हे का घडते हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे का चला आम्ही सांगतो समजा आपण संख्या ए बी घेतली आहे ज्यामध्ये बी हा ए पेक्षा मोठा आहे आपण ही संख्या विस्तारित स्वरूपात दहा ए अधिक बी असं लिहू शकतो अंकांची अदलाबदल करून जी नवीन संख्या बी ए मिळाली ती आपण विस्तारित रूपात दहा बी अधिक ए अशी लिहू शकतो बी हा ए पेक्षा मोठा असल्याने आपण म्हणू शकतो की बी ए ही ए बी पेक्षा मोठी संख्या आहे तर मोठी संख्या बी ए मधून लहान संख्या ए बी वजा करू तर आपल्याला मिळेल नऊ गुणिले कंसात बी वजा ए हे विधान पाहून आपल्याला कळेल की बी ए वजा ए बीचे उत्तर नेहमीच नऊच्या पटीत असते म्हणून जेव्हा बी ए वजा ए बी ला नऊ ने भागले जाईल तेव्हा बाकी शून्य असेल हा खेळ कसं काम करतो हे आता आपल्याला समजलं असेल वृत्तपत्रांमध्ये किंवा मा मासिकात खालील प्रकारची कोडी आपण पाहिली असतील चला त्यांचे निराकरण कसे करायचे ते पाहू ते सोडवण्यासाठी आपल्याला दोन नियम अवलंबले पाहिजेत पहिला प्रत्येक अक्षर केवळ एक अंक आणि एक अंक केवळ एक अक्षर दर्शवतो दुसरा संख्येचा पहिला अंक शून्य असू शकत नाही चला या नियमांच्या मदतीने दिलेले कोडे सोडवू आपण पाहतो की चार आणि बी ची बेरीज एक अशी संख्या आहे ज्याच्या एकक स्थानी तीन आहे तर बीचे मूल्य काय असेल ते तुम्ही सांगू शकता विचार करा आम्ही सांगतो की जर आपण बी चे मूल्य नऊ संख्या आहे जर बी चे मूल्य नऊच्या जागी अन्य कोणताही अंक घेतला तर आपल्याला चार आणि त्या अंकांची बेरीज अशी संख्या मिळणार नाही की ज्याच्या एकक स्थानी तीन असेल अशा प्रकारे आपल्याला समजले आहे की बी चे मूल्य नऊ आहे हे लक्षात ठेवा की आपण बी ची किंमत एकोणीस घेऊ शकत नाही कारण नियमानुसार एक अक्षर फक्त एक अंक दर्शवतो आणि एक अंक केवळ एक अक्षर दर्शवतो एकोणीस हे दोन अंकांनी बनलेले आहे म्हणून बी ची किंमत एकोणीस घेऊ शकत नाही आपण बी च्या जागी नऊ ठेवू चार अधिक नऊ बरोबर तेरा तर तीन एकक स्थानी आहे आणि एक ला आपण दशकामध्ये मिळवू आता दशकाच्या ठिकाणी आपण पाहूया ए अधिक तीन अधिक एक बरोबर नऊ म्हणजेच ए अधिक चार बरोबर नऊ आहे मग आता ए म्हणजे काय ते सांगा विचार करा। बरोबर ए बरोबर पाच असेल अशा प्रकारे आपल्याला ए बरोबर पाच आणि बी बरोबर नऊ मिळाले आहे प्राप्त मूल्य योग्य आहे की नाही ते तपासू येथे जर आपण ए आणि बी ची मूल्य ठेवली तर आपल्याला एकोणचाळीस अधिक चोपन्न बरोबर त्र्याण्णव मिळेल जे दिलेल्या उत्तराच्या बरोबर आहे तर आपण असे म्हणू शकतो की आपण ए आणि बी ची योग्य मूल्ये मिळवली आहेत आज आपण संख्यांचे काही खेळ शिकलो पुढील व्हिडिओमध्ये काही मनोरंजक उदाहरणे पाहूया